तर हिंगोलीतून बातमी, जिल्ह्यात तापमान वाढलंय, जलसाठ्यांनी तळ गाठलाय, तर हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चाललाय. हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतात मशागतीचं कारण सुरू आहे, कामं सुरू आहेत आणि त्या पुढच्या महिन्यात पेरणीचा काळ असतो आणि आता शेती मशागतीचं काम असतात. दुग्धजन्य जनावरांकडून शेतीची मशागतीचं काम सुरू आहे, मात्र त्यांना सुद्धा चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे. त्यातल्या त्यात आता पाण्याची टंचाई असल्यामुळे चाऱ्याची उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. याच परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली, परिणामी हिरव्या चाऱ्याचे बाजारभाव वधारले. वसमत शहरामध्ये चाऱ्याची विक्री जोरदार होत आहे, आवक फार कमी येत आहे, तरी चाऱ्याला मागणी आहे. 14-13 रुपये विक्रीचा चालू आहे. पाणीची जरा व्यवस्था कमी आहे, मात्र तरीबी शेतकरी बांधव चारा आम्ही शेतामध्ये जातो, फळ घेतो, लेबर लावतो, चारा कापून गाडीमध्ये आणतो. सुरेश बाबूराव लाशिंदा, राहणार वसमत, जिल्हा हिंगोली. बस तारी चिंता आहे, माल आम्ही जसं आणले जशी आवक आली तशी घेतो, जसं आलं तसे विक्री करतो. तेवढ्याला पिंडी 12 घेतो, 13 विकतो. काय परिसरातील शेतकऱ्याची कशी मागणी? हा मागणी काय, आता पाणी नाही, त्यांच्याही खराबही आहे. बोरला पाणी आटलेलं आहे, विहिरीचं पाणी आटलेलं आहे. त्या परेशानी व्हायची.